अकोल्याच्या अकोट नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार, अकोटवासी कोणाच्या ताब्यात नगरपरिषदेचा कारभार सोपवणार, चला पाहूयात अकोट नगरपरिषदेचा हा ग्राउंड रिपोर्ट। अकोट, अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका। मोठेपण मिरवणाऱ्या अकोट शहराचे प्रश्नही तेवढेच मोठे आणि लांबलचक। पण हेच अकोट शहर सध्या नगरपालिका निवडणुकीच्या राजकीय रंगात रंगून गेलंय। अकोटचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्यानं जिल्ह्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत अकोटमध्ये रंगणार आहे। अकोट नगरपालिकेमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेविका सुनीता चंडालिया काँग्रेसच्या पाठिंब्यानं नगराध्यक्षपदी विराजमान आहेत। विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, भारिपसह सर्वच सत्तेत सहभागी असल्यानं या नगरपालिकेत विरोधी पक्षच नाही। 33 जागांसाठी होणारी ही निवडणूक पहिल्यांदाच आमदार झालेल्या भाजपचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर गणगणे यांच्यासह सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे। इथं भाजपनं हरिनारायण माकोळे या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। जनतेच्या मूलभूत सुविधा त्याला प्रथम प्राधान्य राहील। ते सांडपाणी असो, रोड असो, रस्ते कोणते बी, आरोग्यासाठी ज्यादा झटणार आहोत मी। आणि गरीब जनतेची सेवा करण्यासाठी जे बी माझ्याजवळ गावातील नागरिक येतील ते मी प्राधान्याने त्याचा घरपोस करण्याचा प्रयत्न करणार आणि करत आलो। अकोटमधील काँग्रेस गणगणे, बोडखे, पटेल अशा 3 गटात विभागली आहे। मात्र सत्तेच्या खेळात हे सर्व गट या निवडणुकीत कितपत एकत्र येतात हे कोडच आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं आघाडी करून लढत आहेत। अकोटच्या राजकारणातील मातब्बर नेते रामचंद्र बरेठिया यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे। अकोटमध्ये 10 दिवसानंतर पाणी येत होतं, आता प्रत्येक दिवसाला पाणी मिळत आहे आणि सुंदर अकोट करण्याचं आमचं स्वप्न आहे। पुढे मी अध्यक्ष आलो तर हाऊसिंगचं काम करेल, सडकांचं काम करेल, इथं पार्कचं काम करेल, मुलांसाठी एज्युकेशनचा प्रयत्न करील, कारण विकास हाच माझा स्वप्न आहे। अकोटमध्ये सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची आहे, कारण मागच्या विधानसभेत सेनेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता। शिवसेनेनं इथं उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांना नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवलंय। ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक जनतेची आहे। जनता इथं नगराध्यक्ष निवडून देणार आहे आणि जनतेला माझ्यावर विश्वास आहे, शिवसेना पक्षावर विश्वास आहे। शिवसेनेकडे विकासाचा सर्व आराखडा तयार आहे। अकोट शहरात इतकी मोठी, सर्वात मोठी जिल्ह्यात नगरपालिका, इथं एकही ओपन कॅटेगरीच्या माणसाला घरकुल नाही आहे, दारिद्र्याचं प्रमाणपत्र नाही आहे, इथं नगर परिषदेची ॲम्ब्युलन्स नाही आहे। इथले जे नेते आहेत असे वागतात की यांना जनतेची काही घेणं नाही आहे। या निवडणुकीत शहरात निर्णायक ताकद असलेल्या भारिप बहुजन महासंघानं सिकंदर राणा यांना उमेदवारी दिली आहे, तर MIMचाही उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उभा आहे। यावेळची निवडणूक शहराच्या भवितव्यासाठी निर्णायक असल्याचं विश्लेषकांना वाटतंय। भाजप सेना यांची युती ही या स्थानिक लेवलवर नाही आहे, ती विभक्त झालेली आहे। प्रत्येक भाजपाचा आणि सेनेचा उमेदवार स्वतंत्र लढत आहे। त्याच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे। त्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे आणि त्याचबरोबर भारिप बमस यांचा एक उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभा आहे। या ठिकाणी जवळपास 4 उमेदवार हे लढतीत आहेत। या ठिकाणी नेमकी लढत, या लढतीमधून हा दमदार उमेदवार या अकोटची शहराची जनता कोण शोधतो याची आता सध्या चाचपणी सुरू झालेली आहे। येत्या निवडणुकीत विकास यात्रेची वाट पाहणाऱ्या अकोटमध्ये खरंच परिवर्तन घडणार काय? अकोला Z24 तास रहा एक पाऊल पुढे।